आमच्या घरी गणपती गेले 60 वर्षापासून येत आहेत. यावर्षी आमच्या डेकोरेशन बद्दल खास मेन्शन करण्याची गोष्ट अशी आहे की यावर्षी डेकोरेशन मध्ये मी काहीच केलेलं नाही, सगळं माझ्या घरातल्यांनी केलेलं आहे. कारण की यावर्षी जसं की बऱ्याच लोकांना माहिती आहे की बिग बॉस ग्रँड फिनाले होता आणि त्याच्या 2 दिवस आधी आम्ही घरात होतो, त्यामुळे 4 दिवस मी घरापासून लांब असल्यामुळे मला यावर्षी डेकोरेशनसाठी काहीच करता आलं नाही. आणि सर्वप्रथम म्हणजे आमची मूर्ती जी आहे ती शाडूची आहे, त्यामुळे इको फ्रेंडली मूर्ती आहे. आणि माझी एक रिक्वेस्ट आहे की घरी जे कोण घरी गणपती बसवतात त्यांनी प्लीज इको फ्रेंडली गणपती मूर्ती आणावी, कारण की आपण जर का याच्यात सुधारणा केली तरच हळूहळू सगळ्या गोष्टी बदलतील. आणि दरवर्षीप्रमाणे आपण फक्त बोलतो की आपल्याला हे अशा अशा गोष्टी पाहायला मिळतात, पण आपण आपल्यामध्ये सुधारणा केली तर लोकं सुधारणा करतील आणि इथूनच सुरुवात होणार आहे. त्यामुळे प्लीज सगळ्यांनी कृपया करून ह्यावर्षी पण बऱ्याच लोकांनी इको फ्रेंडली मूर्ती आणली असेल, पुढच्या वर्षी सगळ्यांनी प्रयत्न करा की सगळ्यांच्या घरी इको फ्रेंडली मूर्तीच असेल. तो दरवर्षीप्रमाणे प्रत्येक वर्षी गणेशोत्सव माझ्या एक स्मरणात राहण्यासारखा असतोच, कारण की एव्हरी इयर इज अ स्पेशल इयर. आणि दर प्रत्येक वर्षी आपण ग्रोथ आपली होत असते, आपण ग्रो होत असतो, नवीन गोष्टी शिकायला मिळत असतात आणि प्रत्येक वर्ष मला एक अविस्मरणीय मेमरीज देऊन जातं. दरवर्षी नेहमी माझी एकच प्रार्थना असते की देवा सगळ्यांना सुखी ठेव आणि सगळ्यांना चांगली बुद्धी दे.